बुलढाण्यात कोविशिल्ड लस दाखल झालेली आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ मधील कर्मचाऱ्यांना ही लस मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या. 19,000 कोविड लसींचा पहिला साठा बुलढाण्यात दाखल झालाय. केंद्र सरकारनं भारत आणि सिरमच्या 2 कोरोना लसींना परवानगी दिली आहे. कोरोनाबाबत येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरू केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या. 19,000 कोविड लसीचा पहिला साठा बुलढाण्यात दाखल झालाय. बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या विशेष वाहनानं ही लस अकोल्याहून बुलढाण्यात आणण्यात आली. बुलढाण्यातील जिल्हा परिषदेकडील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवण्यात आली आहे. बुलढाण्यातील 7 सामान्य रुग्णालयांच्या लसीकरणासाठी निवड करण्यात आली. त्यात शेगाव, खामगाव, मलकापूर, बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर इथल्या शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना लस पोहोचवली जाणार आहे. 16 जानेवारीला ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कांबळे यांनी दिली आहे. आज दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी बुलढाणा जिल्ह्याकरता 19,000 डोसेस कोविड लसीचे मिळालेले आहेत. ही लस जी आहे ही सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांच्या मार्फत तयार केलेली लस आपल्याला मिळालेली आहे. आणि आता 16 तारखेला जे राष्ट्रीय उद्घाटन होणार आहे या लसीकरणाचं, पूर्ण देशामध्ये निवडक ठिकाणी दिली जाणार आहे, त्या हिशोबाने ही आपल्याला लस मिळालेली आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7 ठिकाणी ह्या लसीचं आपण देणार आहे लाभार्थ्यांना. हे लाभार्थी जे आहे हे आमचे आरोग्य कर्मचारी असणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये. आणि जे नोंदणीकृत आहे त्यांची नोंदणी सर्व कंप्लीट पूर्ण केलेली आहे आम्ही. आणि जे नोंदणी झालेले लाभार्थी आहेत त्यांनाच फक्त ही लस मिळणार आहे. आज किती आली सर लसची ही लस किती ठिकाणी? हा, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही लस जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे देणार आहे. तर हे जे आहेत हे बुलढाणा जिल्ह्यातलं जिल्हा रुग्णालय, त्यानंतर खामगाव, त्यानंतर देऊळगाव राजा, चिखली, मेहकर आणि शेगाव या ठिकाणी ही लस दिली जाणार आहे. शील्ड वॅक्सिन आहे, सिरम इन्स्टिट्यूटचं जे आहे ती वॅक्सिन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आपल्याकडे जवळजवळ 28,000 हेल्थ वर्कर्स आहेत जे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचे आहेत. ते ऑलरेडी आपण एनरोल केलेलं आहे. ह्या सगळ्यांना आपण आता वॅक्सिनेशन देणार आहोत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साईटला 5 लोकांची एक टीम राहणार आहे. ते प्रत्येक साईटला आपण आयडेंटिफाय केलेलं आहे. ह्या टीमच्या व्यतिरिक्त तिथे जे दवाखान्यात काम करणारे जे कर्मचारी असतील ते पण तिथे आहेत. जवळ आता हे जर 19 जर आपण साईट्स जर पकडली तर 90 लोकांची जी काही टीम रिक्वायरमेंट आहे ते ऑलरेडी डिप्लॉईड आहे. 16 तारखेला प्रत्यक्ष ज्यावेळी लसीकरण, आपण कोल्ड चेन पॉईंट्स आपले फिक्स्ड आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याकडे वाहतूक पण आहे. त्या वाहतुकीमध्ये कोल्ड चेन पॉईंटचं लक्षात घेऊन आपण जे काही त्याला रिक्वायरमेंट आहे कोल्ड बॉक्सेस, त्या कोल्ड बॉक्सेसमध्ये त्या टेम्परेचरमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आपला सेंट्रल स्टोअर आहे आरोग्य विभागाचा, तिथे कंपनीकडून रिसीव झाल्यानंतर तिथून पूर्ण महाराष्ट्रात वितरित केलं जातं. आपण सोलापूरला पुण्याहून घेऊन आले.